नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ॲलोव्हेरा जेल तुमच्या केसांना, तुमच्या त्वचेला, तुमच्या अंगावर कशा पद्धतीने वापरू शकता. ॲलोव्हेरा जेलचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग लगेच आपण आपला हा व्हिडिओ चालू करूया. ॲलोव्हेरा जेल तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. तुमची त्वचेचा टाईप कोणताही असो, स्किन टाईप कोणताही असो, तुम्ही ॲलोव्हेरा जेल ॲज अ मॉइश्चरायझर वापरू शकता. जर तुम्हाला मार्केटमधून कोणताही असं बाहेरचं मॉइश्चरायझर आणायचं नाहीये, तर तुम्ही फक्त एक नॉर्मल मॉइश्चरायझर म्हणून ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. जर तुम्हाला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल, डोळ्याच्या खाली एकदम असं काळा आला असेल, तर तुम्ही ॲलोव्हेरा जेल तिथे वापरू शकता. तुमचा काळेपणा दूर करेल आणि जे खाली डार्क सर्कल पफी आहे, जसे सुजलेले डोळे वगैरे असतात, ते ॲलोव्हेरा जेल कमी करतं. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीमध्ये पण ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. तुम्ही ॲलोव्हेरा जेलला बॉडी लोशन म्हणून पण तुमच्या सगळ्या अंगावर लावू शकता. जर तुम्हाला कोणतंही बाहेरचं बॉडी लोशन आणायचं नाही, तर तुम्ही ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. जर तुम्हाला असं अंग तुमचे म्हणजे टॅनिंग पडलं असेल किंवा पूर्ण बॉडी काळी पडली असेल, जर अंगावर पिंपल्स वगैरे असतील, तर नक्की ॲलोव्हेरा जेल तुमच्या अंगावर वापरून बघा. खूप छान पद्धतीने ॲलोव्हेरा जेल अंगावर सुद्धा वर्क करतं. जर तुम्ही शेविंग करत असाल तर ॲलोव्हेरा जेल तुम्ही ॲज अ शेविंग जेल म्हणून पण वापरू शकता. तुम्हाला जस्ट लावायचं आणि रेझरनी तुम्ही शेव करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला रेझर कट किंवा रेझरचे प्रॉब्लेम्स होतात ते होणार नाहीत आणि तुमची त्वचा मॉइश्चराइज पण राहील. त्यामुळे ॲज अ शेविंग जेल पण तुम्ही ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. जर तुम्ही कधीतरी असं उन्हातून आला आणि एकदम तुम्हाला असं सनबर्न झालं, जर स्किन लाल पडली, तर ह्यामध्ये पण तुम्ही ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. ॲलोव्हेरा जेल खरं तर सनबर्नसाठी खूप छान एक औषध आहे. ते तुमचं सनबर्न, तुमचा जो लालपणा असतो किंवा असं चेहऱ्याला खाज होती, तो लगेचच कमी करतो. त्यामुळे ह्या वेमध्ये पण ॲलोव्हेरा जेल नक्की वापरून बघा. जर कधी तुमचा मेकअप रिमूव्हर संपून गेला असेल, तर नॉर्मल परत एकदा ॲलोव्हेरा जेल तुम्ही वापरू शकता. ॲलोव्हेरा जेल तुमच्या चेहऱ्यावरचं सगळा मेकअप पण काढतो आणि चेहरा मॉइश्चराइज पण ठेवतो, ड्राय अजिबात करत नाही. जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, तर आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ॲलोव्हेरा जेल तुमच्या मुळांना लावायचं. याने तुमचा जो कोंडा असेल, कोणत्याही प्रकारचा कोंडा असू दे, तो ॲलोव्हेरा जेल नक्की कमी करतो. त्यामुळे ॲलोव्हेरा जेल तुम्ही तुमच्या कोंड्यावरही वापरू शकता. जर तुम्हाला तुमचे आयब्रो सेट करायचे असतील, तर तुम्ही ॲज अ आयब्रो जेल म्हणून पण ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. तुमचे आयब्रोज एकदम जर तुम्हाला असे सेट करायचे असेल, तर तुम्ही कोंब करा, थोडंसं ॲलोव्हेरा जेल लावा आणि बघा की तुमचे ॲलोव्हेरा जेलने आयब्रोज लगेच सेट होतात. जर केस धुतल्यानंतर केस तुमचे एकदम असे कोरडे कोरडे होत असतील, फुलत असतील, तर ॲलोव्हेरा जेल ॲज अ हेअर सिरम म्हणून पण वापरू शकता. जर तुम्हाला कोणतंही बाहेरचं केमिकलवालं सिरम वापरायचं नसेल, तर ॲलोव्हेरा जेल तुमच्या केसांना मॉइश्चराइज पण करतं आणि ते तुमच्या केसांना प्रोटेक्ट पण करतं. त्यामुळे ॲज अ हेअर सिरम पण तुम्ही ॲलोव्हेरा जेल वापरू शकता. तर ही होती आजची माझी व्हिडिओ ॲलोव्हेरा जेल बद्दल. जर तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने ॲलोव्हेरा जेल वापरत असाल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असे रोज नवीन नवीन स्किन केअर, हेअर केअर, मेकअप रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, बाय.